आपल्या प्रत्येकाच्या लहानपणी असे काही लोक असतात जे आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात आपल्या सोबत असतात. ते आपल्या आयुष्याचा एक फार मोठा भाग बनून जातात. काका, माझी लहानपणीची प्रत्येक चांगली आठवण ही तुमच्या रिक्षेतलीच आहे. तुमचं हसणं, तुमचे विनोद, तुमचे किस्से हेच माझं पूर्ण विश्व असायचं. असं वाटायचं की हा प्रवास कधीच संपू नये. पण तेव्हाच चला पंड्याराव, उतरा, घर आलं तुमचं. बंड्या, एकच तुमचं चॉकलेट कुठे? अरे मोठी माणसं कुठे चॉकलेट खातात? मग काय खातात? मिठाई खातात. जा पळ आता, आणि उद्या उशीर करू नको. काका, माझी चूक झाली. लवकर मोठं होण्याच्या घाईत आपल्या माणसांचं नेमकं काय होतंय हे पाहायला मी कधी थांबलोच नाही. हे कधी लक्षातच आलं नाही की ते सगळे क्षण फक्त तुमच्याचमुळे आनंदी होते. पण काका, मी तुम्हाला एक प्रॉमिस नक्की करतो की यापुढे तुमचा प्रवास एकट्याने कधीच नसेल. यापुढे तुमच्या सगळ्या आनंदी क्षणांची जबाबदारी फक्त आणि फक्त माझी, तुमचाच बंड्या. बंड्या मोठी माणसं चॉकलेट नाही खात, मिठाई खातात. जेव्हा असेल ऊर्जाची मिठास, प्रत्येक सेलिब्रेशन होईल खास.